सोलापूर मध्ये काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा निर्धार मेळाव्याला काँग्रेसचे दिग्गज नेते निर्धार मेळाव्याला हजेरी लावणार. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाणांसह काँग्रेसचे कार्याध्यक्ष हजर राहणार. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अहमदनगरच्या दौऱ्यावर, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनासाठी उपस्थित राहतील. आरएसएसच्या द्वितीय वर्ष संघशिक्षा वर्गाला नाशिकमध्ये सुरुवात, सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार. केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार यांनी नाशिकच्या येवला तालुक्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कामचुकारपणा करणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना भारती पवारांनी पहिल्यावर घेतलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी माहूर दौऱ्यादरम्यान यवतमाळमध्ये कार्यकर्त्यांची आणि माजी आमदार दिवाकर पांडे यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवाराची भेट घेतली. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गोंदियात माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंवरती निशाणा साधला. राज ठाकरेंनी दुसऱ्याचा मुंबईमध्ये येऊन फिरण्यावरती आणि पाट्या लावण्यावरती बंदी घातली असं वक्तव्य त्यांनी केलंय. पालघरच्या बोईसरमध्ये 235 जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा संपन्न, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. धुळे जिल्ह्यामध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक शाखेकडनं कारवाई सुरू. जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यांच्या दरम्यान 29,665 जणांवर कारवाई. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.